हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण आळूच्या वडीची भाजी बनवणार आहोत. ही खूप वेगळी आणि खमंग रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकनला क्लिक करायचं विसरू नका. भाजी बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे 1 लहान चमचा जिरे, 1 लहान चमचा मोहरी, 1 लहान चमचा हळद, 5 ते 6 लहान चमचे लाल तिखट, 1 लहान चमचा हिंग, 4 ते 5 लहान चमचे कांदा लसूण मसाला, 3 ते 4 अळूची पाने, 1 मोठा चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 चवीनुसार मीठ, 1/2 लहान चमचा खायचा सोडा, 1 लहान वाटी चिंचेचा कोळ, 1 वाटी चिरलेला गूळ, किसलेलं सुकं खोबरं, 1 मोठा चमचा ओवा, 1 मोठा चमचा तीळ आणि 1.5 लहान वाट्या बेसन. कृती: चिंचेच्या कोळ्यामध्ये गूळ टाकून गूळ विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बेसनाच्या पिठात 1 मोठा चमचा ओवा ॲड करायचा आहे. ओवा हातावर चोळून मग बेसनाच्या पिठात टाकायचा आहे. ओवा चोळून टाकल्याने त्याचा वास खूप छान लागतो. 1/2 लहान चमचा हिंग, 4 ते 5 लहान चमचे लाल तिखट. या स्टेजला जास्त लाल तिखट ॲड करायचं नाही आहे, कारण आपण भाजी बनवताना वरूनही लाल तिखट आणि मसाला ॲड करणार आहोत. आणि चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. चिंचेची चटणी ओतून नीट मिक्स करून घ्यायचं आहे. चिंचेची चटणी ॲड केल्याने आंबट गोड चव मस्त येते आणि आळू एखाद्या वेळेस खाजरा असेल तर घशात खवखवत नाही. थोडं थोडं पाणी ओतून फेटून घ्यायचं आहे. पाणी एकदमच ओतायचं नाही आहे, कारण पीठ खूपच पातळ होण्याची शक्यता असते. पिठाची कन्सिस्टन्सी खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवायची नाही आहे. पानांना घट्ट पीठ लावलं तर वड्या क्रिस्पी होत नाहीत आणि खूप पातळ पीठ लावायला अवघड जातं. 1/2 लहान चमचा खायचा सोडा. खायचा सोडा घातल्याने वड्या हलक्या आणि खुसखुशीत होतात. व्यवस्थित फेटून घ्यायचे. त्यानंतर आळूची पाने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची आहे. आपल्याला पानांच्या मागच्या बाजूला बेसनाचं पीठ लावायचं आहे. पीठ लावताना सगळ्यात आधी सर्वात मोठ्या पानाला लावायचं आहे. त्यानंतर आधीच्या पानापेक्षा छोटे पान ठेवून त्यावर पीठ पसरवून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया 3 ते 4 थर होईपर्यंत रिपीट करायची आहे. आळू विकत घेताना नेहमी काळ्या देठाचा घ्यावा, कारण तो कमी खाजरा असतो. शेवटच्या पानाला पीठ लावल्यानंतर सगळ्या पानांचा दुमडून एक रोल बनवायचा आहे. रोल बनवून झाल्यानंतर एका कढईमध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि 1 ग्लास पाणी ओतून कढई झाकून पाण्याला एक उकळी आणायची आहे. उकळी येईपर्यंत एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर चाळणीवर पानांचा रोल ठेवायचा आहे आणि ती चाळणी कढईमध्ये ठेवून कढईवरून झाकून ठेवायची आहे.
10 ते 15 मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे. अधूनमधून रोल वाफलाय का नाही हे चेक करत राहायचे. रोल वाफेपर्यंत दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल ओतायचे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 लहान चमचा मोहरी, 1 लहान चमचा जिरे, 1/2 लहान चमचा हिंग आणि चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये 1 लहान चमचा हळद टाकून 5 ते 10 मिनिटे परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून नीट मिक्स करून घ्यायचे. रंग येण्यासाठी 1 लहान चमचा लाल तिखट टाकून मिक्स करून गॅस बंद करायचा आहे. आणि वाफलेला पानांचा रोल गॅसवरून काढून घ्यायचा आहे. रोल 2 भागांमध्ये कापून घ्यायचा आहे आणि 1/2 इंच जाड काप करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता वडीला मस्त लेयर्स आलेत. त्यानंतर गॅस चालू करून मंद आचेवर ठेवून वड्या पॅनमध्ये ठेवायच्या आहेत. सगळ्या वड्यांवर वरून थोडेसे तेल ओतायचे. आणि 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे. पाच मिनिटांनंतर वड्या खालच्या बाजूने खुसखुशीत आणि सोनेरी झाल्या आहेत का नाही हे चेक करायचे. झाल्या असतील तर त्या पलटवून ठेवायच्या आहेत. वड्यांची दुसरी बाजू सोनेरी झाल्यानंतर त्या अजून एकदा पलटवून ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा तीळ आणि 4 ते 5 लहान चमचे कांदा लसूण मसाला टाकून नीट मिसळून घ्यायचं आहे. मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. भाजीला वरून किसलेलं सुकं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं आहे. आपली आळूच्या वडीची भाजी रेडी आहे. करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.